रुग्णालय प्रकरणी सातत्यानं महापालिकेवर आरोप होत आहेत सध्या आम्ही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या तयारीत आहोत कोरोनाची लाट ओसरता संबंधितांना कायदेशीर उत्तर देऊ या प्रकरणात केवळ सीआयडीच नव्हे तर नार्को चाचणीलाही आपण तयार असल्याचं प्रत्युत्तर आयुक्त नितीन कापडणीस यांनी गुरुवारी दिलं आहे मिरजेतील अपेक्स रुग्णालयातील सत्याऐंशी मृत्यू प्रकरणी डॉक्टर महेश जाधव यांच्यासह दहा जणांना अटक करण्यात आली आहे या रुग्णालयाला कोविड सेंटरची परवानगी महापालिकेने दिली होती त्यावरून बराच गदारोळ उडालाय शिवसेना भाजपासह काही जणांनी सातत्यानं महापालिकेवर टिप्पणी सुरू ठेवली आहे याबाबत कापडणेस म्हणतायत की कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोना रुग्णांना बेडची कमतरता भासत होती शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार अनेक रुग्णालयं अधिगृहित करण्यात आली होती बॉम्बे नर्सिंग मधील रुग्णालयांना कोविड हॉस्पिटल म्हणून परवानगी दिली या परवानग्या देताना सर्व नियमांचं पालन केलंय परीक्षण समितीने तीनदा भेट देऊन पाहणी केली आहे त्याचा अहवाल महापालिकेला दिला नाही तो नियंत्रण कक्षाला रुग्णालयातील मृत्यू दर अधिक असल्याचा उल्लेख आहे पण महापालिकेने सुरुवातीला रुग्णांची बिल नातेवाईकांशी उद्धट वर्तनाच्या तक्रारी आल्या आपण स्वतः रुग्णालयात जाऊन पाहणी केली नातेवाईकांशी संवाद साधलाय रुग्णालयात अनेक त्रुटी दिसून आल्या त्यात सुधारणा करण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली या मुदतीत रुग्णालयात रुग्णालयातील सुविधांबाबत काहीच सुधारणा न झाल्यानं कोविड हॉस्पिटलचा परवाना रद्द करण्यात आला त्यानंतरही रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली तातडीनं आरोग्य अधिकाऱ्यांनी छापा टाकून हे रुग्णालय त्यावेळी सील केले महापालिकेच्या वतीनंच पहिला गुन्हा दाखल होता तरीही महापालिकेवरच आरोप सुरू आहेत आम्ही सीआयडी चौकशी नव्हे तर नार्को चाचणीला देखील तयार आहोत सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी सुरू आहे वातावरण शांत झाल्यावर कायदेशीर उत्तरही देऊ असंही कापडनीस यांनी स्पष्ट केलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी